आज नवीन सरकार तयार होत आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, काळानुसार नवीन बदल हा होतच राहतो त्याप्रमाणे, आणि हे सगळे तिघही पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकमताने लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी फारच महत्त्वाचे निर्णय घेणार आहेत असं त्यांनी जाहीरनाम्यामध्ये पण नमूद केलेलं आहे, आणि सरकार स्थापनेनंतर सुद्धा ते त्यांचं वचन पाळणार आहेत, कारण आजपर्यंत जे 15 दिवस सरकार स्थापनेमध्ये गेले खरं म्हणजे हा महत्त्वाचा विषय होता, म्हणूनच एवढा वेळ त्यांना लागला, कारण प्रत्येक मुद्द्यावर त्यांचं एकमत होणं फार गरजेचं होतं आणि ते एकमत आज झालेलं आहे. तुमचे नेते आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी काल रात्रीच जाहीर केलं की आमचं ठरलं, आणि या ठरण्यामध्ये शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त कार्यक्रम राबवून शेतकरी सुखी कसा होईल, त्यांना कर्जमुक्त कसं करता येईल आणि त्यांना काय काय सुविधा देता येतील हा विषय फार महत्त्वाचा आहे, आणि तोच विषय महत्त्वाचा घेऊन आदरणीय पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व तिघही पक्ष व्यवस्थित कार्यक्रम राबवतील अशी सगळे सर्वसामान्य जनतेला आशा आहे, आणि मला पण असं वाटतं की आता शेतकऱ्यांचे चांगले दिवस सुरू होतील. धन्यवाद.